तर बातमी आहे नाशिक मधून। नाशिक मध्ये उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आता हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे। कुठल्याही निवडणुकीची पूर्वतयारी ही महत्त्वाची असते असं हेमंत गोडसे म्हणतात। नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही, मात्र विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून आता प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत। आप्पा काय सांगाल, आपण प्रचाराला मागच्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे, आता प्रचारात आघाडी घेतली आहे, काय सांगाल? खरं तर कुठल्याही निवडणुकीची पूर्वतयारी ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण अधिकृत उमेदवाऱ्या जागा कोणाला सुटते यापेक्षा ती तयारी कशी आहे, कारण निवडणुका आल्यानंतर धावपळ होणार नाही आणि पूर्वनियोजन असलं तर आपण शेवटच्या मतदारापर्यंत कशा प्रकारे जाऊ असं नियोजन या ठिकाणी करण्याचं आता काम या ठिकाणी सुरू आहे आणि संघटनेला हे करावंच लागतं, कारण अधिकृत घोषणा ह्या होत राहतील, ह्या निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात, परंतु त्याच्याबरोबर पॅरलली हे नियोजन अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणून ते नियोजन करण्याचं काम आम्ही सुरू केलं। मात्र गेल्या काही दिवसांपासून भुजबळांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, महायुतीने जर भुजबळांना उमेदवारी दिली तर आपली भूमिका काय असते? त्यात जर तरचे प्रश्न जर तर झाल्यानंतर नक्कीच आप्पा आता आपण आणखी पुन्हा आपल्या उमेदवारीसाठी काही मुख्यमंत्र्यांची भेट वगैरे घेणार आहात का? नाही, आपल्या मुख्यमंत्र्यांनी या अगोदरही देखील सांगितलेलं आहे की निश्चित सकारात्मकपणे आपण आग्रही मागणी नाशिकसाठी घेणार आहोत। नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी या अगोदर मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की आपण आग्रही मागणी जी आहे ती नाशिकसाठी घेणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।